गोपीचंद पडळकर हा धनगर समाजाचा आहे किंवा नाही याच्याबद्दलच खऱ्या अर्थानं प्रश्नचिन्ह आहे। हे आरएसएसची औलाद आहे। धनगर समाजाचा कुठलाही माणूस हा विरोबाची शपथ घेऊन कधीही खोटं बोलू शकत नाही। या गोपीचंद पडळकरने सांगली लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला विरोबाची शपथ घेऊन सांगितलं होतं, विरोबा हे धनगर समाजाचं कुलदैवत, त्याची शपथ घेऊन जीव गेला तरी सुद्धा धनगर समाजाचा कुठलाही माणूस खोटं बोलू शकत नाही। या गोपीचंद पडळकरने विरोबाची शपथ घेऊन सांगितलं होतं, एक वेळ माझा बाप भाजपमध्ये गेला तरी सुद्धा हा गोपीचंद पडळकर भाजपमध्ये कधी जाणार नाही। आणि लगेच विधानसभेच्या वेळेला हा अजितदादांच्या विरोधामध्ये भाजपचं तिकीट घेऊन उभा राहिला आणि आता भाजपच्याच तिकीटावर विधान परिषदेत आमदार झाला आहे। हा विरोबाची शपथ घेऊन खोटं बोलणारा हा गोपीचंद पडळकर धनगर समाजाची औलाद नाही, ही कुठल्या तर आरएसएसवाल्याची औलाद आहे। त्यामुळं त्यानं पवारसाहेबांवर बोलायचं धाडस करणं एकदम चुकीचं आहे। या गोपीचंद पडळकरनं काय काय सांगितलं की पवारसाहेबांनी बहुजन समाजातल्या लोकांचा वापर केला, पवारसाहेब धनगर समाजाला मदत करत नाहीत, पवारसाहेबांनी धनगर समाजाला प्रतिनिधित्व कधी दिलं नाही। अरे गोप्या, आता राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये दत्तामामा भरणे हे राज्याचे मंत्री आहेत, त्यांच्याकडे 7 विभागाची खाती आहेत आणि सोलापूर सारख्या प्रचंड मोठ्या जिल्ह्याचं पालकमंत्री सुद्धा पद आहे। राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये धनगर समाजाला प्रतिनिधित्व देणारा राज्यातला एकमेव पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे। त्यामुळं पहिल्यांदा तपासून घे, स्वतःचं डोकं तपासून घे। राज्याला लागलेला कोरोना म्हणतो, अरे तुझ्यासारख्या लोकांमुळं ह्या संपूर्ण राज्याला आरएसएसचा कॅन्सर लागलेला आहे। बहुजन समाजातले लोक ह्या 3.5% लोकांना डोक्यावर घेऊन उरावरा नाचायला लागलेत ना, आणि त्याच्यामुळं हे खरं महाराष्ट्राचं बहुजन समाजाचं दुर्दैव आहे। मराठा समाज काय, धनगर समाज काय, इतर सगळे 18 बोलतेदार 12 आलुतेदारापासून सगळे हे सगळे तुम्ही आम्ही बहुजन समाजाचे आहोत, परंतु तुझ्यासारखे फितूर लोक त्यांना जाऊन मिळालेत ना म्हणून हे आपल्या डोक्यावर बसले। त्यामुळे तुझ्या टीकेमुळे पवारसाहेबांची उंची कधी कमी होऊ शकत नाही। अरे तुझ्या सर्वोच्च नेत्याने पंतप्रधानांनी बारामतीमध्ये येऊन पवारसाहेबांचं कौतुक केलं, तू काय सांगतो? अमित शहा असेल ना, अरुण जेटली असतील किंवा तुझं तुझा आता नेता असलेला देवेंद्र फडणवीस असतील, हे पवारसाहेबांच्या बाबतीमध्ये बोलताना सुद्धा 10 वेळा विचार करतात। तू काय समजतो स्वतःला? केवळ फक्त बातमीमध्ये येण्याच्या करता म्हणून काही लोक हे पवारसाहेबांचा वापर करतात। अनेक लोकांनी पवारसाहेबांचं नाव घेऊन राज्यामध्ये राजकारणामध्ये मोठी मोठी पदं मिळवली। आता काही लोक हयात आहेत, काही लोक हयात नाहीत, परंतु पवारसाहेबांनी सगळ्याची जिरवली एवढं लक्षात ठेवायचं। त्यामुळं तू तुझ्या लायकीत राहा, जास्त काही बोलणार नाही, तुझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची एवढी तुझी लायकीच नाही। तू जे मुद्दे उपस्थित केले त्याच्याबद्दल उत्तरं द्यायला महाराष्ट्रातले हजारो तरुण तुला फेसबुक आणि व्हॉट्सअपवरून आता उत्तरं देणारच आहे। तुझी लायकी काय रे? अजितदादा 1,65,000 मतांनी तुझ्या विरोधात निवडून आले, मोठं तोंड घेऊन बारामतीमध्ये आला होता, निवडून गेला। आणि त्या बारामतीतल्या धनगर समाजाच्या मतदारांनी तुला चपल्याने बडवलेला आहे। तुझी लायकी आहे का? विरोबाची शपथ घेऊन खोटं बोलतो, खोटं वागतो, आता एक विधान परिषद आमदारकी मिळाली म्हणून त्याच्या चपल्या चाटायला गेला आहेस? असली औलाद महाराष्ट्रातला धनगर समाज स्वतःचा नेता कधी समजणार नाही, हे पेशव्यांची थोका चाटणारी औलाद आहे ना, त्यातला तू एक आहेस, एवढं लक्षात ठेव। आणि यापुढं जर पवारसाहेबांवर कधी काही बोलला याद राख, आता तुला फक्त व्हिडिओमधून किंवा फेसबुक व्हॉट्सॲपवरून उत्तरं दिली जातील, पण पुढं ऐकून घेतलं जाणार नाही। आमच्या बापाला जर कुणी शिव्या घालत असेल तर त्याची खैर केली जाणार नाही, एवढं लक्षात ठेव। ह्या महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये पवारसाहेबांचं किती मोठं योगदान आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे। अरे महाराष्ट्रातलाच काय, गोपीचंद पडळकरचा देशाचा सर्वोच्च नेता असलेल्या, देशाचे पंतप्रधान असलेल्या नरेंद्र मोदींना सुद्धा माहीत आहे। एवढंच काय, राज्याचे माजी मुख्यमंत्री ज्यांच्या कृपेनं तुला आमदारकी मिळाली
त्यांनी सुद्धा ताबडतोब प्रतिक्रिया दिली की ही गोपीचंद पडळकर तुमची प्रतिक्रिया बरी नाही, त्यामुळे तुला समजायला पाहिजे केवळ प्रसिद्धीसाठी पवार साहेबांसारख्या देव माणसावर टीका करणं तुला शोभणारं नाही. आज तू जी टीका केलेली आहे त्या टीकेचं उत्तर पाहिजे तसं आम्हालाही देता येतं, परंतु आमची ती संस्कृती नाही. परंतु बऱ्या बोलानं इथून पुढे तोंडावर बोट ठेव. पवार साहेबांचं नाव घेतलं तर तुझी जीभ हासडल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात ठेव.